नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या फ्री एज्युकेशन चॅनलवर मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंट सायन्सवर मी तुमच्यासाठी हे लेक्चर तयार केलेलं आहे आणि हे जे लेक्चर तयार करण्यात आलेलं आहे हे 50 प्रश्न घेऊन जे खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न मी याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जे मॅक्झिमम MPSC UPSC आणि SSC तुम्हाला उपयोगी पडतील। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम लेक्चर बघत असाल, व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, कारण सबस्क्राइब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ नवीन लेक्चर चालू असतात आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, तर तुम्हाला प्रिपरेशन करायला त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल। तर आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूया। तर त्याआधी ही एक फिगर मी इथे दिलेली आहे, तर ही थोडी आपण ऑब्झर्व करूया। या फिगरमध्ये एका साईडला आपल्याला ऑर्गनायझेशन जी आहे पृथ्वीवरचं नॅचरल ऑर्गनायझेशन त्याची स्टडी आपण ह्या फिगरवरून करू शकतो, त्याच्यामुळे काही टर्म्स आपल्याला क्लिअर होईल। तर जे लेवल्स आहेत ते मी एक एक वाचतो। सब ऑटोमिक पार्टिकल्स, जे पहिलं सर्वात स्मॉल पार्टिकल म्हणजे सब ऑटोमिक पार्टिकल्स, त्याच्यावरती असतं ॲटम्स, त्याच्यापेक्षा मोठं ॲटम्स, कलेक्शन्स ऑफ ॲटम्स होतं मॉलिक्युल्स, आणि मॉलिक्युल्सचं कलेक्शन होतं प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझमचं कलेक्शन होतं सेल्स, सेल्सचं कलेक्शन म्हणजे टिश्यू, टिश्यूजपासून बनतात ऑर्गन्स, आणि ऑर्गनपासून बनतील ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीमचं म्हणजे कलेक्शन म्हणजे ऑर्गॅनिझम। तर बाजूच्या फिगरला आपल्याला ऑर्गॅनिझम दिसत आहे। त्याच्यानंतर ऑर्गॅनिझमपासून कलेक्शन जर त्यांचं झालं तर त्याला काय म्हणतो आपण, पॉप्युलेशन, आणि पॉप्युलेशन काय होतं मग, दुसऱ्या पॉप्युलेशनसोबत कम्युनिकेट करतं, दॅट इज अ कम्युनिकेशन, अँड कम्युनिकेशन फॉर्म्स द इकोसिस्टम, इकोसिस्टीम फॉर्म्स द बायोस्पियर, अँड बायोस्पियर नथिंग बट द ऑन अर्थ, अर्थ हे काय एक प्लॅनेट आहे, अर्थ कशामध्ये आहे, सोलर सिस्टीममध्ये आहे, सोलर सिस्टीम कशामध्ये आहे, गॅलेक्सीमध्ये आहे, आणि गॅलेक्सी कशामध्ये आहे, युनिवर्समध्ये आहे। तर ही अशी एक खूप इम्पॉर्टंट फिगर आहे जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल, हिला थोडं ऑब्झर्व करा। आणि आता आपण आपल्या आजच्या MQC लेक्चरकडे वळूया। तर एन्व्हायरमेंट दॅट केप क्लीन अँड ग्रीन युझिंग लेस एनर्जी एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ ऑल ऑफ देम। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते डी आहे, ऑल ऑफ देम। एन्व्हायरमेंट जे असतं क्लीन आणि ग्रीन आपण ठेवू शकतो बाय युझिंग कमी ऊर्जा वापरून, म्हणजे लेस एनर्जी एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी आपण यूज करून, जेणेकरून एन्व्हायरमेंटला हानिकारक होणार नाही, म्हणजे व्हेइकल्स झाले, ACs झाले, आपण कमी वापरल्या तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली होऊ शकतं। आणि प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ म्हणजे जे वाईल्ड लाईफ आहे तिला आपण प्रोटेक्ट केलं, टायगर्स झाले, डियर झाले, या सर्वांना आपण प्रोटेक्ट केलं, तर प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ तर ऑल ऑफ देम याचं करेक्ट आन्सर आहे। फर्टिलायझर सपोर्ट्स ग्रोथ ऑफ व्हॉट, तर फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं जे काही असतं आपण यूज करतो, तर त्याच्यामुळं कशाची ग्रोथ होऊ शकते, तर त्याचं योग्य उत्तर अल्गी, अल्गी सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ फर्टिलायझर्स। त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एअर पोल्युटंट, खालीलपैकी कुठलं हे एअर पोल्युटंट नाही आहे, म्हणजे ज्याच्यामुळं हवा प्रदूषण होत नाही। स्मोक, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन गॅस आणि सल्फर डायऑक्साईड, त्याचं योग्य उत्तर आहे स्मोकमुळं हवा प्रदूषित होतं, पोल्युशन होतं, कार्बन डायऑक्साईडमुळं होतं, सल्फर डायऑक्साईडमुळं होतं, नायट्रोजन गॅसमुळं नाही होत। नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे दोन गॅस आहे ज्याच्यामुळं पोल्युशन होत नाही, त्या याचं जे योग्य उत्तर आहे ते सी। नंतरचा प्रश्न, द ॲटमॉस्फियर एक्सटेंड अप टू अ हाईट ऑफ 10,000 किलोमीटर, म्हणजे जे वातावरण आहे ते पृथ्वीपासून 10,000 किलोमीटरपर्यंत आहे पसरलेलं आहे। इट इज डिवायडेड इन टू डिफरंट लेअर्स, तर किती लेअर्समध्ये आहे ते, 4 लेअर्समध्ये आहे। तर कुठल्या लेअर्स आहे, मेसोस्फेअर, स्ट्रॅटोस्फियर, थर्मोस्फियर आणि ट्रोपोस्फियर, अशा ह्या 4 लेअर्स आहेत। तर याचा योग्य क्रम आपल्याला विचारलेला आहे, कुठला याचा योग्य क्रम आहे, तर अशा ह्या 4 लेअर्स आहे योग्य क्रम, याच्यावरती तुम्हाला विचारू शकता पेपरमध्ये, तरी तुम्ही लक्षात ठेवा याचा जो योग्य क्रम आहे तो ट्रोपोस्पियर, नंतर स्ट्रॅटोस्पियर, नंतर मेसोस्पियर आणि नंतर थर्मोस्पियर, असा हा याचा योग्य क्रम आहे। त्याच्यानंतर बायोस्पियर हे काय असतं, अ सॉलिड शेल ऑफ इनऑर्गॅनिक मटेरियल्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ। आत्ता आपण पाहिलं बायोस्पियर काय आहे,
त्या डायग्राम मध्ये सुरुवातीच्या अ थिन शेल ऑफ ऑर्गेनिक मॅटर ऑन द सरफेस ऑफ अर्थ कंप्रोमाइजिंग ऑफ ऑल द लिविंग थिंग्स इज नथिंग बट अ बायोस्फियर. द थिन शेल ऑफ ऑर्गेनिक मॅटर ऑन द सरफेस ऑफ अर्थ कंप्रोमाइजिंग ऑल द लिविंग थिंग्स म्हणजे सर्व लिविंग थिंग्स ज्या राहतात त्याला आपण काय म्हणतो, बायोस्फियर म्हणतो. त्याच्यानंतर द करेक्ट सिक्वेन्स ऑफ दीज लेअर स्टार्टिंग फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ अपवर्ड इज, तर याचं योग्य उत्तर 4, 2, 1, 3. मी आधीच तुम्हाला सांगितलं ज्या लेअर्स होत्या त्या, तर 4, 2, 1, 3 पुन्हा आपण एक वेळा बघून घेऊ त्या लेअर्स. त्या लेअर्स तुम्ही बिलकुल लक्षात असू द्या तुमच्या. तर 4 म्हणजे ट्रोपोस्फियर, त्याच्यानंतर 2 स्ट्रॅटोस्फियर, त्याच्यानंतर 1 मेसोस्फियर आणि त्याच्यानंतर 3 थर्मोस्फियर. तर ही त्याची करेक्ट सिक्वेन्स आहे. नंतरचा प्रश्न, वेदर ऑकर इन अर्थ म्हणजे वातावरण कुठलं कुठल्या लेअरमध्ये असतं, ट्रोपोस्पियर, मेसोस्पियर, आयनोस्पियर की थर्मोस्पियर. आताच आपण पाहिलं जी पहिली लेअर असतं ते म्हणजे कुठली असतं, ते ट्रोपोस्पियर. आणि ट्रोपोस्पियरमध्ये काय असतं, वातावरण असतं. द टर्म इकोलॉजी वॉज इंट्रोड्यूस बाय, इकोलॉजी जी टर्म आहे इट्स रिलेटेड विथ द एन्व्हायरमेंट सायन्स इकोलॉजी. तर ती कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, कोणी तिचा शोध लावलेला आहे, तर हॅकल यांनी तिचा शोध लावलेला आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे. नंतरचा जो प्रश्न आहे, अँड इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ व्हॉट, ग्रीन प्लॅनेट्स अँड ॲनिमल्स, ग्रीन प्लॅन्ट्स अँड डिकम्पोजर्स, प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स. आणि ऑप्शन नंबर 4, ग्रीन प्लांट्स, ॲनिमल्स, डिकम्पोजर अँड अबायोटिक एन्व्हायरमेंट. इकोसिस्टीममध्ये ग्रीन प्लांट्स येतात, प्राणी येतात, डिकम्पोजर्स आणि अबायोटिक. अबायोटिक म्हणजे निर्जीव, स्वजीव, आणि डिकम्पोजर्स विघटन जे करतात त्याला डिकम्पोजर्स म्हणतात, जसं की फंगी झालं, बॅक्टेरियाज झालं. द एन्व्हायरमेंट विच हॅज बीन मॉडिफाईड बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड, असं एन्व्हायरमेंट जे मॉडिफाईड केलं आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीजनी त्याला काय म्हणतात, अँथ्रोपोजेनिक एन्व्हायरमेंट. अँथ्रोपोजेनिक एन्व्हायरमेंट इज द एन्व्हायरमेंट विच इज मॉडिफाईड बाय युझिंग अ डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज. नंतरचा प्रश्न बघू, ड्रायव्हिंग फोर्स इन अन इकोसिस्टीम इज, ड्रायव्हिंग फोर्स इन अन इकोसिस्टीम इज प्लांट्स, प्रोड्युसर्स, सोलर एनर्जी, बायोमास. म्हणजे जो कंटिन्युअस फोर्स चालू आहे इकोसिस्टीमवर तो कुठला आहे, सोलर एनर्जी. इन अ फूड चेन ॲनिमल कॉन्स्टिट्यूट द, ॲनिमलची कुठली जागा आहे फूड चेनमध्ये, तर ॲनिमल जे कुठल्या लेवलमध्ये येतात, ते ॲनिमल इज अ इंटरमिजिएट ट्रॉफिक लेवल. दे आर इंटरमिजिएट म्हणजे ॲनिमल्स जे असतात त्यांना दुसरे ॲनिमल पण त्यांचं भक्षण करतात, म्हणजे त्यांची शिकार करतात. आणि ते कोणाला खातात, तर ते दुसऱ्यावरती जीवी असतात, परजीवी असतात, म्हणजे घास वगैरे खातात. म्हणून त्यांची जी लेवल आहे ते कशी आहे, इंटरमिजिएट ट्रॉफिक लेवल. त्याच्यानंतर फूड चेन स्टार्ट विथ प्रोड्युसर्सनी फूड चेन स्टार्ट होतं. फूड चेन इज स्टार्ट विथ द प्रोड्युसर. इन फूड चेन ह्युमन्स आर सेकंडरी कन्झ्युमर, प्रायमरी कन्झ्युमर, प्रोड्युसर्स, प्रायमरी अँड सेकंडरी कन्झ्युमर बोथ. तर ह्युमन बीइंग आर प्रायमरी अँड सेकंडरी कन्झ्युमर्स आहे, दे आर नॉट द प्रोड्युसर. ह्युमन बीइंग्स आर द कन्झ्युमर, प्रायमरी अँड सेकंडरी बोथ. प्रायमरी म्हणजे वनस्पती पण भक्षण करतात आणि प्राणी पण भक्षण करतात सेकंडरी. अँड इकोलॉजिकल पिरॅमिड्स रेफर्स टू व्हॉट, पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ नंबर, पिरॅमिड ऑफ बायोमास, ऑल द अबाव. इकोलॉजिकल पिरॅमिड रेफर्स टू, इकोलॉजिकल जे पिरॅमिड असतं ते एनर्जी पण असतं, त्याच्यामध्ये नंबर्स पण असतात आणि बायोमास पण असतात. म्हणून ऑल द अबाव इज द करेक्ट ॲन्सर फॉर इकोलॉजिकल पिरॅमिड. नंतरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोविंग हॅज मॅक्झिमम स्पीड, एअर, वॉटर, साऊंड अँड लाईट. सर्वात जास्त जो वेग असतो तो कशाचा असतो, प्रकाश वेग. प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त असतो. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी इज कोल, पेट्रोलियम, त्याच्यानंतर प्लांट्स, त्याच्यानंतर युरेनियम. तर याचं योग्य उत्तर जे आहे, सी प्लांट्स. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी इज अ प्लांट्स, म्हणजे जे परत रिन्यू होऊ शकतं अशी एनर्जीचा सोर्स म्हणजे कुठला, प्लांट्स. त्याच्यानंतर शुगर इज अ फॉर्म ऑफ, शुगर इज अ फॉर्म ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट ऑर वॉटर. त्याचं योग्य उत्तर, शुगर इज अ फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. शुगरमध्ये काय असतं, कार्बोहायड्रेट्स.
नंतरचा प्रश्न, डी मॉस्किटो रिपिल्स म्हणजे कॉइल्स मॅट्स अँड लिक्विड्स दॅट वी जनरली यूज इन अवर होम्स आर पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स सेडेटिव्स इन्सेक्टिसाइड्स जे की आपण मॉस्किटो मारण्यासाठी आपण कॉइल्स मॅट किंवा लिक्विड यूज करतो ते काय असतं, तिथे इन्सेक्टिसाइड्स असतं. हाऊ मेनी मसल्स आर देअर इन ह्युमन बॉडी, तर देर आर 600 मसल्स इन अ ह्युमन बॉडी. वी हॅव डेज अँड नाईट बिकॉज ऑफ अर्थ रोटेशन, अर्थ रिव्होल्युशन, सन रोटेशन ऑर सन रिव्होल्युशन. द करेक्ट ॲन्सर इज दिवस आणि रात्र होते कारण आपली पृथ्वी काय होतं, घुमते. म्हणजेच काय, अर्थ रोटेशनमुळं दिवस आणि रात्र होते कारण सूर्य हा सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी नेहमी फिरत असते आणि ती स्वतःभोवती गोल फिरत असते. आणि सूर्याला एक प्रदक्षिणा जेव्हा ती पूर्ण मारून घेते तेव्हा एक वर्ष होतं, त्याला आपण 365 दिवस असं म्हणतात. नंतरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द कॉज ऑफ रेनफॉल. म्हणजे जेव्हा पाऊस पडतं तर ते कशामुळे पडतं, इव्हॅपोरेशन कॉन्डेन्सेशन की बोथ इव्हॅपोरेशन अँड कॉन्डेन्सेशन. त्याचं योग्य उत्तर इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन आणि कॉन्डेन्सेशन या दोघांमुळं पाऊस पडतो. नंतरचा प्रश्न, अवर सन इज अ प्लॅनेट अ सॅटेलाईट कोमेट ऑर अ स्टार. जो आपला सूर्य आहे तो प्लॅनेट आहे की सॅटेलाईट आहे की कॉमेट आहे की स्टार आहे, तर आपल्या सर्वांना माहीतच असेल सूर्य हा एक तारा आहे म्हणजे स्टार. नंतरचा प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग रेफर्स टू व्हॉट. ड्रॅस्टिक चेंज इन क्लायमेट, एव्हरीवेअर विल बी अ हॉट क्लायमेट, एव्हरीवेअर विल बी द फ्रीझिंग, सम वॉर्मर अँड सम कोल्डर. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे कुठं खूप जास्त गरम आणि कुठं खूप जास्त थंड, त्याला काय म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं ग्लोबल वॉर्मिंग काय असतं, ते कशामुळे होतं. ग्लोबल वॉर्मिंग जे होतं ते जे काही गॅसेस आहे जसं की कार्बन डायऑक्साईड झालं, त्याचं प्रमाण वाढलं की उष्णतामान जे आहे आपल्या पृथ्वीवरचं ते वाढत जातं आणि अति थंड पण होतं आणि अति उष्ण पण होतं, त्याला आपण काय म्हणू, ग्लोबल वॉर्मिंग. मेनी ॲनिमल्स हॅव बिकम एंडेंजरेड स्पेसीस. मेनी ॲनिमल्स हॅव बिकम एंडेंजरेड स्पेसीस म्हणजे त्यांच्या ज्या स्पेसीस आहेत त्या धोक्यामध्ये आलेल्या आहे, का बरं आलेल्या आहे म्हणजे ते संपुष्टावर आलेली आहे त्यांची प्रजाती, ड्यू टू द ओव्हर हंटिंग, ओव्हर फिडिंग, ग्लोबल वॉर्मिंग. त्याचं योग्य उत्तर जे आहे फॉरेस्टेशन, ग्लोबल वॉर्मिंग, ओव्हर फिडिंग, ओव्हर हंटिंग. त्याचं योग्य उत्तर ड्यू टू द ओव्हर हंटिंग म्हणजे शिकार जास्त झाल्यामुळं काही प्राण्यांच्या ज्या स्पेसीज आहे म्हणजे त्यांचं जे अस्तित्व आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे. शो ॲन्सर, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोडिग्रेडेबल वेस्ट. बायोडिग्रेडेबल वेस्ट कुठला आहे, पॉलिथीन, प्लास्टिक, ग्लास, नन ऑफ दीज. तर नन ऑफ दीज हे बायोडिग्रेडेबल म्हणजे याचं रिसायकल हे होऊ शकत नाही, बायोडिग्रेडेबल होऊ शकत नाही ऑटोमॅटिकली बाय युझिंग द डिफरंट बॅक्टेरियाज, दे कॅन नॉट बी डिग्रेडेबल. दॅट इज द टी, नन ऑफ दीज. प्लॅस्टिक पण नाही होऊ शकत, पॉलिथी पण नाही आणि ग्लास पण नाही. नंतरचा जो प्रश्न आहे तो, व्हेन सम शुगर इज डिझॉल्व इन अ ग्लास ऑफ वॉटर द वॉटर लेवल्स बिकम. म्हणजे काही पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर साखर टाकली तर त्याची वॉटरच्या लेवलला काय फरक पडेल, वॉटरची लेवल वाढेल, कमी होईल, रिमेन द सेम की काहीच होणार नाही. तर याचं योग्य उत्तर जी की वॉटरची लेवल आहे त्याच्यामध्ये कुठलाच फरक पडणार नाही, जे काही शुगर आहे ते डिझॉल्व होऊन जाईल. आत्ताच आपण पाहिलं शुगर हे काय असतं, कार्बोहायड्रेट असतं. विच इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे काय, तर मिटोचेंड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. तर ह्या शब्द तुम्ही लक्षात ठेवून घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे टर्म तुम्ही लक्षात असू द्या, मिटोचेंड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. पोल्युटंट्स इन अ एअर आर स्ट्रॉंग इनफ टू टर्न रेन वॉटर इन टू वॉट. म्हणजे पोल्युशन, पोल्युटेड असलं एन्व्हायरमेंट ॲटमॉस्फियर, तर जे पाऊस पडतं, पावस म्हणजे वॉटर, वॉटरचं म्हणजे H2O इज कन्व्हर्टेड टू व्हॉट, ॲसिड रेन, ते सल्फर डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. दॅट इज नथिंग बट द ॲसिड रेन. जर पोल्युशन जास्त प्रमाणात असलं आणि पाऊस पडला तर ॲसिड रेन होऊ शकतं. नंतरचा प्रश्न, बाय कन्झर्विंग एन्व्हायरमेंट
देअर कुड बी अचीवमेंट ऑफ, जर आपण एन्व्हायरमेंटला सुरक्षित ठेवलं तर काय होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल, डायनॅमिक इक्विलिब्रियम इन एन्व्हायरमेंट, मेंटेन इकोसिस्टीम, कॉन्झर्व्ड एनर्जी रिसोर्सेस. बाय कन्झर्विंग एन्व्हायरमेंट देअर कुड बी अ अचीवमेंट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर जर आपण कॉन्झर्व केली आपल्या एन्व्हायरमेंटला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल. नंतरचा जो प्रश्न आहे तो अ गॅस विच इज मेजर गॅस इन ट्रॅपिंग हीट अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम एस्केपिंग इज, अ गॅस विच इज अ मेजर गॅस इन ट्रॅपिंग हीट अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम एस्केपिंग, असा कुठला गॅस आहे जो प्रिव्हेंट करतो आणि ट्रॅप करतो हीटला, तर ऑक्सिजन, ऑक्सिजन ओझोन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. तर कार्बन डायऑक्साईड हा ट्रॅप करतो आणि प्रिव्हेंट करतो हीटला. नंतरचा प्रश्न, मेंटेनन्स ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड इन एअर इज डन बाय, मेंटेनन्स जे काही आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं हवेमध्ये ते कशामुळं असतं, तर फॉरेस्टमुळं, ह्युमन्समुळं की ॲनिमल्समुळं की ग्लोबल वॉर्मिंगमुळं. तर याचं योग्य उत्तर आपल्याला माहितीच असेल, फॉरेस्टमुळं. जेवढं जंगल तेवढं मेंटेन असतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, कारण ह्युमन बिईंगचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे, त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईड वाढलेलं आहे आणि व्हेइकल्सचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, सर्वातून काय येतो तर कार्बन डायऑक्साईड येतो, म्हणून फॉरेस्ट पाहिजे, कारण झाडं हे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात. अ ग्लोबल फिनॉमिनॉम इन्व्हॉल्विंग वॉर्मिंग ऑफ अर्थ क्लायमेट इज टर्म्ड ॲज, अ ग्लोबल फिनॉमिना इन्व्हॉल्विंग वॉर्मिंग ऑफ अर्थ क्लायमेट इज टर्म्ड ॲज, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग. कालच आपण याच्यावरती लेक्चर पाहिलं, अ ग्लोबल फिनॉमिना इन्व्हॉल्विंग वॉर्मिंग ऑफ अर्थ क्लायमेट इज टर्म ॲज, म्हणजे पृथ्वीवरचं जे वातावरण आहे ते उष्ण होत आहे, तर त्या टर्मला काय म्हणतात, तर ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. नंतरचा प्रश्न, थिंग्स विच आर थ्रोन अवे आफ्टर वन यूज इज कॉल्ड, म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही यूज करता आणि त्या नंतर फेकून देता त्याला आपण काय म्हणतो, डिस्पोजेबल, रिसायकलेबल, रिड्युसेबल की रियुजेबल. द करेक्ट ॲन्सर इज डिस्पोजेबल. डिस्पोजेबल आर द थिंग्स दॅट आर थ्रोन अवे आफ्टर वन यूज, म्हणजे डिस्पोजेबल ज्या गोष्टी असतात तुम्ही यूज केल्यानंतर त्याला तुमच्यापासून दूर फेकून देता, जसे की प्लास्टिकचे कप्स वगैरे झाले, चहासाठी आपण वापरतो. ग्रीन हाऊस गॅसेस विच इज प्रेझेंट इन व्हेरी हाय क्वांटिटी इज, ग्रीन हाऊस गॅसेस विच इज प्रेझेंट इन व्हेरी हाय क्वांटिटी इज प्रोपेन, इथेन, कार्बन डायऑक्साईड की मिथेन. कालच आपण याच्यावरती लेक्चर पाहिलं, ग्रीन हाऊस गॅसेस जे सर्वात जास्त प्रमाणात आहे ते म्हणजे कुठलं, कार्बन डायऑक्साईड. द वर्ड इकोलॉजी वॉज कॉइंड इन 1866 बाय चार्लस डार्विन, रॉबर्ट विटकर, आर्थर टॅन्सले की हॅकल एर्न्स्ट. तर आपल्याला माहीत आहे हॅकल एर्न्स्ट यांनी इकोलॉजीचा जो शब्द आहे त्याचा इंट्रोड्यूस केला आणि त्यांनी 1866 ते त्यांनी इंट्रोड्यूस केला, आणि हे एक जर्मन सायंटिस्टसुद्धा आहे हॅकल, आणि यांनी ही शब्द जो आहे तो टर्म जी आहे इकोलॉजी ही त्यांना डिराईव्ह केली 1866. नंतरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, फोटोकेमिकल स्मोक ऑलवेज कंटेन ओझोन, द टॉक्झिक इफेक्ट ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज ड्यू टू इट्स ग्रेटर ॲफिनिटी ऑफ होमोग्लोबिन ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन, लीड इज मोस्ट हजार्डस मेटल पोल्युटंट ऑफ द ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, नन ऑफ द अबाऊ. द करेक्ट ॲन्सर इज नन ऑफ द अबाऊ, ऑल द स्टेटमेंट्स आर ट्रू, जे काही स्टेटमेंट दिलेले आहे ते सर्व ट्रू आहे. पेट्रोकेमिकल स्मोक ऑलवेज कंटेन्स द ओझोन, टॉक्झिक एफर्ट इफेक्ट ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज ड्यू टू ग्रेटर ॲफिनिटी ऑफ होमोग्लोबिन ॲज कम्पेअर टू द ऑक्सिजन, त्याच्यामुळे टॉक्झिक येतो कार्बन मोनॉक्साईडमध्ये. नंतर लीड इज अ मोस्ट हॅझर्डस मेटल पोल्युटंट ऑफ ऑटोमोबाईल एक्झॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द नॉन ग्रीन हाऊस गॅस म्हणजे GHG फ्रॉम द फॉलोइंग, मिथेन इज अ ग्रीन हाऊस गॅस, नायट्रस ऑक्साईड, सल्फर हेक्झा फ्लोराईड, कार्बन मोनोऑक्साईड. करेक्ट ॲन्सर इज कार्बन मोनोऑक्साईड इज अ नॉन ग्रीन हाऊस गॅस. मिथेन,
नायट्रस ऑक्साइड, सल्फर हेक्साफ्लोराइड, ऑल दीज आर द ग्रीन हाउस गैसेस, बट कार्बन मोनोऑक्साइड इज नॉट अ ग्रीन हाउस गैस. आफ्टर दैट द हाइएस्ट पर कैपिटा एमिटर ऑफ कार्बन डाइऑक्साइड इन द वर्ल्ड इज, पर कैपिटा जर विचार केला तर सर्वात जास्त कार्बन डाइऑक्साइड कोण एमिट करतं वर्ल्डमध्ये, US, चायना, कतार की सऊदी अरेबिया. याचं योग्य उत्तर कतार, हे आपण करंट अफेअर्समध्ये पण पाहिलेला क्वेश्चन आहे. कतार इज द हायेस्ट पर कॅपिटा एमिटर ऑफ CO2 इन द वर्ल्ड, रँक्ड बाय मेट्रिक टन्स ऑफ एमिशन फ्रॉम द बर्मिंग ऑफ फॉसिल फ्युएल अँड सिमेंट मॅन्युफॅक्चर, बट नॉट इमिशन फ्रॉम लँड यूज सच एज डिफॉरेस्टेशन. तर डिफॉरेस्टेशनमुळं हे झालेलं नाही आहे, तर ते तिथे जास्तीत जास्त काय कंपनीज आहे आणि त्याच्यातून काय निघतं, फॉसिल फ्युएल निघतं, तर त्याच्यामुळं ते होतं. तर एक नंबरवर जी आहे कार्बन डायऑक्साईड पर कॅपिटा, म्हणजे त्यांची जी काही लोकसंख्या आहे त्याच्या हिशोबानं, त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या हिशोबानं एक नंबरवर जे आहे ते कतार आहे. आणि तसं जर पाहिलं तर सर्वात जास्त जे एमिट करतो तो चायना आणि अमेरिका. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूजफुल बायोलॉजिकल इंडिकेटर ऑफ सल्फर डायऑक्साइड पोल्युशन, ब्रायोफाइट, एल्गल बूम्स, सेड्यूमोनस किलीचेन्स. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूजफुल बायोलॉजिकल इंडिकेटर ऑफ सल्फर डायऑक्साइड, तर सल्फर डायऑक्साइडला बायोलॉजिकली कोण इंडिकेट करू शकतं, तर ते लिचेन्स हे इंडिकेट करू शकतं. ही टर्म तुम्ही लक्षात असू द्या, लिचेन्स इज रिलेटेड विथ द व्हॉट, सल्फर डायऑक्साइड पोल्युशन. नंतरचा प्रश्न, इन नायट्रोजन सायकल सॉइल नायट्रेट्स आर ट्रान्सफर्ड इन टू फ्री नायट्रोजन बाय न्यूट्रिफाईंग बॅक्टेरिया, डिनिट्रिफाईंग बॅक्टेरिया, ॲमोनिफाईंग बॅक्टेरिया, बोथ ए अँड सी. इन नायट्रोजन सायकल सॉइल नायट्रेट्स आर ट्रान्सफर्ड इन टू फ्री नायट्रोजन बाय न्यूट्रिफाईंग द बॅक्टेरिया, डिनिट्रिफाईंग बॅक्टेरिया, ॲमोनिफाईंग बॅक्टेरिया, ऑर बोथ ए ऑर सी. द करेक्ट ॲन्सर इज डी नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. नायट्रोजन सायकलमध्ये जे सॉइल नायट्रेट्स असतं ते ट्रान्सफर करतं इन टू द फ्री नायट्रोजन बाय डी नायट्रिफाईंग द बॅक्टेरियाज. नेक्स्ट प्रश्न, द पोल्युशन स्टँडर्ड इंडेक्स म्हणजे PSI स्केल हॅज स्पॅन फ्रॉम 0 to 200, 0 to 300, 0 to 400, 0 to 500. द करेक्ट ॲन्सर इज 0 to 500 इज अ PSI स्केल, दॅट इज अ स्टँडर्ड इंडेक्स. पोल्युशन स्टँडर्ड इंडेक्स स्केल जी असतं ते कुठून कुठपर्यंत असतं, तर ते 0 to 500 पर्यंत असतं. नेक्स्ट क्वेश्चन, द मेजर कॉन्ट्रीब्युटर ऑफ कार्बन मोनोऑक्साईड इज, मोटर व्हेकल, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, स्टेशनरी फ्युअल कंबन्शन, नन ऑफ द अबाऊ. द करेक्ट ॲन्सर इज मोटर व्हेकलमुळं सर्वात जास्त कार्बन मोनोऑक्साईड हा तयार होतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 एक प्रश्न पाहिले, खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे. काही तुमच्या डिमांड असतील व्हिडिओबद्दल तर तुम्ही कमेंट अवश्य करा, काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना ह्या व्हिडिओचा फायदा व्हावा, हाच माझा उद्देश आहे. तरी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.